हॅलो स्टुडंट, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आर्चिवल्स अकॅडमीमध्ये. तर आपण ऑलरेडी दोन लेक्चर्समध्ये बेसिक गेट्स बघितले, युनिव्हर्सल गेट बघितले. आज आपण बघणार आहे बानो स्पेशल गेट. तर स्पेशल पर्पज गेट बघायच्या अगोदर आपल्याला काय करायचं बानो, थोडंसं बुलियन अल्जेब्राचं नॉलेज घ्यावं लागेल. स्पेशल पर्पज गेट, त्याच्यामध्ये दोन गेट येतात. एक येतो तो तुझा एक्सक्लुझिव्ह ऑर एक्स ऑर, आणि दुसरा आहे बाना तुमचा एक्सक्लुझिव्ह नॉर. हे दोन गेट येतात, ठीक आहे. हे दोन गेट खूप महत्वाचे बाना तुमच्यासाठी. ओके, ऑल राईट. तर लक्षात ठेवायचे हे दोन गेट, एक्सक्लुझिव्ह ऑर आणि एक्सक्लुझिव्ह नॉर. ओके, तर याच्यामध्ये आता थोडंसं बुलियन अल्जेब्रा आपल्याला माहित पाहिजे बाबा. बुलियन अल्जेब्रा, तर बायनरीमध्ये आपण जे ऑपरेशन करतो त्याला बुलियन अल्जेब्रा. काही रूल्स आहे बाण, ते रूल्स तो आपल्याला लक्षात ठेवायचे बाण. ओके, याच्यामध्ये काही लॉ आहे, नॉट लॉ आहे बाण, एक नॉट लॉ. हे तीन ऑपरेशन आहे आपले. तर एक अँडचा लॉ आहे काही, आणि एक दुसरा ऑपरेशन आहे बाण आपला ऑर लॉ. तर हे लॉ माहीत पाहिजे बाण आपल्याला. ओके, तर पहिला जो नियम आहे बाण, याच्यावरती एक एमसीक्यू विचारू शकता तुम्हाला एक्झाममध्ये आयटीआयला. तर पहिला नियम बाण, जर तुम्ही डबल बार घेतला तर तुम्हाला ओरिजिनल फंक्शन भेटतं. ओके, याचं जर प्रूफ बघितलं तुम्ही तर बघा, ए ची व्हॅल्यू वन घेऊन बघा, याचा एक बार घेतला तुम्ही तर झिरो येणार. परत या झिरोचा जर बार घेतला बाण तर हे वन होऊन जातं, तर ओरिजिनल फंक्शन भेटतं बाण आपल्याला. जर दोनदा झिरो, दोनदा बार घेतल्याच्यानंतर ओरिजिनल फंक्शन भेटतं. तर लक्षात ठेवायचं, डबल बार नेहमी कॅन्सल होणार. तीन जर बार घेतले तुम्ही, एक दोन, दोन कॅन्सल होणार, एक उरणार बार. तर लक्षात ठेवायचं ए बार येतं. तर हा पहिला नियम, आणि हा दुसरा नियम लक्षात ठेवा, नॉट लॉ बाण हा बेसिकली, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर अँड लॉ काय सांगतो की ए मल्टीप्लाइड बाय ए जर केलं तुम्ही तर बाण वन मल्टीप्लाइड बाय वन, झिरो मल्टीप्लाइड बाय झिरो. एक तर याची व्हॅल्यू वन असणार, वन मल्टीप्लाइड बाय वन केलं वनच येणार, झिरो मल्टीप्लाइड बाय झिरो केलं सारखे सारखे व्हॅल्यू तर झिरोच येणार. तर हा ए ना ऍडिशनल इन्फॉर्मेशन कॅरी करत नाही काही, तर ए मल्टीप्लाइड बाय ए काय असतं बा, एच असतं. ते याचं काही महत्वाचं नाही. आपण याला किती जरी ए लिहिले तरी एच असणार. ते एकच वायर घ्यायचा, दोन वायर घ्यायच्या ऐवजी. तर ए मल्टीप्लाइड बाय जर वन केलं बा तुम्ही इथं, तर तुमचं एच येतं. ए मल्टीप्लाइड बाय झिरो केलं तर बाण झिरोच येणार, कारण की हा तर रूल असे की झिरो न केला, त्याला मल्टीप्लाय केला तर झिरोच होत असतं. दुसरा एक नियम आहे बाणू की ए मल्टीप्लाइड बाय ए चा बार केला तुम्ही तर काय होणार, लक्ष द्या बाणू, हा नेहमी झिरो होतो. कसा चेक करा, जर ए ची व्हॅल्यू काय असू शकते आपली, एक तर झिरो असू शकते किंवा वन असू शकते, राईट. तर आपण जर ए ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू आपण झिरो पुट केली तर बघा बाण याच्यामध्ये झिरो मल्टीप्लाइड बाय झिरोचा बार, तर झिरो मल्टीप्लाइड बाय झिरोचा बार काय होणार, बा झिरोच होऊन जाणार, कारण की झिरो न कशाला मल्टीप्लाय केलं, झिरो होत असतं. ठीक आहे, एकदा वन पुट करून बघा, कारण की दोनच पॉसिबल व्हॅल्यू आहे आपल्या. तर वन पुट केली बाण होती, इकडे बघा वन येणार, पण बाण वनचा जो बार आहे तो झिरो होऊन जाणार, आणि वन मल्टीप्लाइड बाय झिरो परत झिरो होणार बा. लक्षात ठेवायचं की हे नेहमी झिरो येतं, ए मल्टीप्लाइड बाय ए बार हा नेहमी झिरो येणार. तर लक्षात ठेवायचं, ए मल्टीप्लाइड बाय ए काय असतं बाण, तर झिरो असतं. याला अँड लॉ म्हणते, ए मल्टीप्लाइड बाय ए चा बार ऑलवेज इक्वल टू असतो बाण तुमचा झिरो. ओके, डन. त्याच्यानंतर ऑर लॉ, ऑरचे तर काही नियम आहे, ऑरचे काय नियम आहे बाण, तर लक्षात ठेवायचं, ए प्लस ए सेमच रूल आहे बाण, याचा एच येणार. त्याच्यानंतर तुमचा ए प्लस वन, आता वन आल्यावरती हा रिडंडन झाला, याच्यावर की किंमत व्हॅल्यू डिपेंड नाही. वन प्लस झिरो घेतलं तरी वन येणार, वन प्लस वन घेतलं तरी वन येणार, तर बाण हा वन होऊन जाणार. लक्षात ठेवायचं बा वन होतो. ए प्लस झिरो घेतला तर झिरो काही व्हॅल्यू बदलणार नाही, एच राहणार. त्याच्यानंतर बाण ए प्लस ए बार, लक्ष द्या बाण, आता ए प्लस ए बार ने मात्र याच्यापेक्षा उलटा येणार. लक्ष द्या बाण, याची किंमत जर वन घेतली तर वन प्लस वनचा बार झिरो येणार, तर वन येणार. याची किंमत झिरो घेतली, झिरो प्लस झिरोचा बार बाण हा झिरोचा बार वन होणार, तर वनच येणार. लक्षात ठेवा बाण, ए प्लस ए बार हा नेहमी येत असतो वन. हा खूप महत्वाचा नियम आहे, याला ऑर लॉ म्हणते बाण, ठीक आहे. तर हे नियम खूप महत्वाचे आहे. आणि त्याच्यानंतर बाण आपला जो महत्वाचा नियम बाण होतो आहे डी मॉर्गन्स थेरम, डी मॉर्गन्स थेरम. तर हा जो डी मॉर्गनचा थेरम आहे तो काय सांगतो बाण, जर तुम्ही ए डॉट बी होलचा जर बार घेतला, त्याचा इंडिव्हिज्युअल बार करायचं बाण, इंडिव्हिज्युअल बार ए आणि बी होलचा बार करायचा, पण याला डॉट एन बाण याला प्लस करायचं. लक्षात ठेवा बा, डॉटला प्लसना रिप्लेस करायचं बस, आणि बार आहे ना इंडिव्हिज्युअल द्यायचे, ठीक आहे.
जसे की बाण आता हा पहिला नियम झाला, दोन नियम आहे जेडी मॉर्गनचे, आणि जर तुम्ही ए प्लस बी होलचा बार घेतला तर आता इंडिव्हिज्युअल बार होणार, ए आणि बी इंडिव्हिज्युअल बार द्या आणि हा साईन बार प्लस आहे ते इथं काय करायचं, डॉट करायचं, जस्ट साईन चेंज करायचं, डॉटला प्लस आणि प्लसला डॉट करायचं, बार लक्षात ठेवायचं. तर हा नियम आहे आपला डी मॉर्गन्स थेरम. ठीक आहे, याला तुम्ही प्रूफ पण करू शकता, काही टेन्शन नाही बाळांना, डी मॉर्गनला प्रूव्ह करू शकता, पण थेरी एक्झाम मध्ये प्रूव्ह करायची गरज नाही, तुम्हाला लक्षात येतं बाळांना, तुमच्या फक्त हा लक्षात ठेवायचा. ओके डन. आता आपण काय करणार बाळांनो, आपण बघणार आता स्पेशल पर्पज गेट, स्पेशल गेट बघणार आपण. तर स्पेशल गेट मध्ये बाळांनो एक आपला जो एक नंबरचा आहे तो हा एक्सक्लुझिव्ह ऑर गेट, हा आपण एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आहे ना, याचं ऑपरेशन आपण असं असतं, एक्स ऑर एक्स झॉर म्हणतो बाळाला, एक्स झॉर बी किंवा एक्स ऑर बी, एक्स ऑर बी जर केलं बाळांनो तुम्ही तरी प्लस होणार, लक्षात ठेवा बाळांनो, वन प्लस वन याच्यामध्ये काय होत असतं बाळांनो, दहा होत असतं, पण याच्यामध्ये आपण कसं लिहितो, दहा आल्याच्या नंतर, कारण की टू म्हणजे टेन लिहिता बाण याच्यामध्ये, टू ची किंमत टेन असते, तर आपण काय करत असतो, वन प्लस वन झिरो लिहितो, आणि हा एक जास्त आपला हाफ कॅरी असतो बाण, हातचा असतो, मराठीत आपण त्याला हातचा म्हणतो. तर लक्षात ठेवा बाण, एक्स ऑर ए केलं तुम्ही तर वन प्लस वन काय येणार, तुमचा झिरो होणार, वन प्लस झिरो काय होणार बा, वन होणार, आणि झिरो प्लस वन जरी केला तरी वन होणार. आता बाणो झिरो प्लस झिरो केल्यावर झिरोच होणार. ठीक आहे, तर बाण इकडे लक्षात ठेवायचं, तुम्हाला एक्सक्लुझिव्ह ऑर गेट काय करतो, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट मध्ये तुम्हाला वनचे कॉम्बिनेशन मोजायचे, वन्स हे जे नंबर ऑफ वन आहे बाणो, नंबर ऑफ वन हे मोजायचे तुम्हाला, सिंपल नंबर ऑफ वन्स कॉम्बिनेशन वन्स मोजायचे तुम्हाला. जर हे बाणो जर तुमचे नंबर ऑफ वन्स इवन असेल, इवन इवन म्हणजे कसं बाळांनो, झिरो असणार, टू असेल, फोर असेल, सिक्स असेल, एट असेल, तर याच्यामध्ये तुमचं आउटपुट जे असणार बाळांनो ते काय असणार, नेहमी इवन नंबर, म्हणजे हे वन प्लस वन झालं तर हे झिरो असणार बा आउटपुट. ओके झिरो, थोडस पेशन्स ठेवा, समजेल बाळांनो, काही टेन्शन नाही, खूप सोपं कन्सेप्ट आहे, पण आता नवीन आहे तुम्ही तर तुम्हाला थोडस वेळ लागेल. लक्षात बाळांनो, इवन नंबराला वन मोजायचे किती, नंबर ऑफ वन, एक दोन, दोन आले इवन नंबर तर आउटपुट झिरो, हे बघा झिरो आला तर आउटपुट झिरो. पण बाळांनो जर वन्सचे कॉम्बिनेशन, वन्स कॉम्बिनेशन, वन्सचे जे कॉम्बिनेशन आहे तुमचे, जर ते इवन नंबरच्या ऐवजी ऑड असणार बघा, ऑड ऑड नंबर असेल, आता म्हणाल सर ऑड नंबर म्हणजे किती, वन थ्री फाईव्ह सेवन नाईन एक्सेट्रा असे जर असेल तर बाण तुमचं आउटपुट काय येणार, आउटपुट नेहमी येणार बाण तुमचं वन, आउटपुट काय येणार वन. ओके लक्षात आलं सगळ्यांच्या, ते तुम्हाला काय करायचं, सिंपल नंबर ऑफ वन मोजायचे, नंबर ऑफ वन कॉम्बिनेशन म्हणून मोजायचं, जसं की दोन इनपुट बाण ए आणि बी ए, ते येणार झिरो झिरो वन वन झिरो वन झिरो वन, तर वाय इज इक्वल टू काय येणार बाण तुमचा एक्स ऑर एक्स ऑर बी, इथे काय करायचं तुम्हाला झिरो वन वनचं कॉम्बिनेशन किती येतं, झिरो आहे बाण, एक बी वन नाही आहे, ह्या इनपुट मध्ये मोजायचं तुम्हाला, बघा लक्ष द्या याच्यामध्ये मोजायचं, एक बी नाही बाण याच्यामध्ये, एक आहे याच्यामध्ये, एक आहे याच्यामध्ये, दोन आहे बाण, सिंपल. ठीक आहे, एकदम मोजायचं आहे अशा पद्धतीनं. ओके डन, आता लक्ष द्या बाण सगळ्यांनी, चला आता बघा आणि इथं काय होणार नाही, इथं काय होणार, आता इथं वनचं जे कॉम्बिनेशन तुमचं तिथं झिरो आहे ते इथं झिरो येणार, कारण की इवन मध्ये बघा आणू, इवन काय झिरो टू फोर आहे ना, ते याला आउटपुट जे आहे तुमचं ते बाण काय, आउटपुट झिरो आहे. ऑडला काय बाण, तो ऑडला एक आहे तीन आहे पाच आहे, ते याला आउटपुट काय घ्यायचं तुम्हाला, वन घ्यायचं आहे. ओके इथं बघा आणू झिरो झिरो आहे, झिरो प्लस झिरो झिरोच होणार, झिरो प्लस वन वन होणार बा, एक आहे वन लिहायचं इथं तुम्हाला वन, कारण की वन आहे ना, ते इवन ऑड नंबर आहे, आता इथं वन आलाय, इथं पण वन आलाय बाण, नंबर ऑफ वन किती, वन आहे, वन म्हणजे ऑड, आणि ऑडचं आउटपुट येणार वन, आता इथं बघा वन प्लस वन, दोन आले बा, दोन काय तुमचा इवन आहे तर आउटपुट झिरो येणार, सिंपल. ओके आणि याच्याच उलट काय असणार बाण, तुमचा एक्सक्लुझिव्ह नॉर असणार, सिंपल. ते एक लक्षात ठेवायचं ऑर आणि नॉरला त्याच्या उलट लिहून टाकायचं, तर ए तर बी आहे बाण, तर झिरो झिरो वन वन झिरो वन झिरो वन
आणि ए वाय इज इक्वल टू ए, याला डॉट घ्यायचं मान लक्षात ठेवायचं डॉट, याच्या उलट असतं हे, त्याला एक्स झॉर बी म्हणतो मान. तिथं बघा इथं झिरो आहे, तिकडे वन येणार, मध्ये दोन एक एक बा, तिथे झिरो झिरो येणार आणि शेवटी वन येणार, त्याचं आउटपुट अशा पद्धतीने येणार. ओके काल इथं सिम्पल बा, ई वन ला काय येणार आउटपुट वन येणार, आणि ऑड ला काय येणार बा आउटपुट आउटपुट झिरो येणार. सिम्पल, कारण हा याच्या उलट आहे ना, नॉर आहे, आरच्या उलटा नॉर आहे बानू, हा आर आहे आणि हा नॉर आहे. सिम्पल. ओके, तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी बानू परत सांगतो, तीनचं इनपुट घेऊ आपण, काही टेन्शन नाही, तीनचं इनपुट घेऊ बानू, बघायला कशीला इथं इनपुट घेतलं आपण तीनचं. ओके इथं बघा बानू, इथं काय घेतलं मी ए बी आणि सी, ते इथे घेतलं बा मी झिरो झिरो म्हटलंच, तर आपण एका लाईन मध्ये एकच घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल बा. ठीक आहे, इथे घेतलं मी झिरो 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 झिरो, चार झिरो घेतले, चार वन घेणावं लागेल, त्याच्यानंतर बा लक्ष जात इकडे झालं. ओके त्याच्यानंतर बघा आण, आता दोन दोन घ्यायचे, झिरो झिरो वन वन झिरो झिरो वन वन, हे कॉम्बिनेशन आहे, याच्यात काही नाही वाण पाठ करायचं तुम्हाला, झिरो वन झिरो वन झिरो वन झिरो वन, डन झालं बानू. बघा आता इकडे लक्ष द्या. ओके आता लक्ष द्या बानू, बघा आता जे आउटपुट आहे आपलं, ते आपल्याला काय करायचं बानू, त्याच्यात ए झॉर ऑर बी, ए एक्स ऑर सी, असं करायचं बानू आपलं. तर आता याच्यात काय करायचं, तुम्हाला नंबर ऑफ वन मोजायचे, वन किती दिसत आहे इकडं, तर ई वन जर आले बानू, ई वन म्हणजे काय, झिरो टू फोर, तर आउटपुट काय घ्यायचं तुम्हाला, झिरो घ्यायचं आहे. आणि ऑड आले, ऑड आले बानू, तर काय ऑड काय, वन आहे थ्री आहे फाईव्ह आहे, तर आउटपुट काय घ्यायचं बानू तुम्हाला, या केसमध्ये वन घ्यायचं आहे. तिथे बघा आणू, पहिल्या केसेसमध्ये बघा तुम्ही काय येते, पहिल्या केसेसमध्ये जर बघितलं बानू तर झिरो आहे, तर झिरो काय बानू, दुसऱ्या केसेसमध्ये वन आहे, तर आउटपुट वन येणार, झिरोला झिरो येणार, इथं वन आहे बानू तर आउटपुट वन येणार, इथं दोन आहे, दोन म्हणजे काय असणार बानू, इवन, तर दोनला झिरो येणार, इवन म्हणजे झिरो आहे. इथं बघा आणू, एकच कॉम्बिनेशन आहे एकचं, इथं दोन आहे, इथं दोन आहे आणि इथं तीन आहे बानू. सिम्पल. ओके तर डन, लक्ष द्या बानू सगळ्यांनी, इथं बघा इवन नंबर एक ऑड आहे, ऑड इवन आहे झिरो, इथं ऑड एकच आहे, एक म्हणजे ऑड वन, इथं बघा एकच वन आहे, तर इथं वन येणार, इथं बघा आणि एक आणि दोन, दोन आहे तर बानू दोन म्हणजे काय असते, इवन तर झिरो येणार, इथं एकच आहे बानू तर वन ऑड आहे, ऑड म्हणजे वन, इथं एक आणि दोन, दोन आले बानू तिथे येणार झिरो, एक आणि दोन, इथं झिरो येणार आणि इथं एक दोन तीन, तीन म्हणजे बानू हा ऑड आहे, ऑडचं आउटपुट येणार वन, तर चार चार आले पाहिजे बानू, हे बघा एक दोन तीन चार, चार वन आहे, एक दोन तीन चार, चार झिरो आहे, तर हे एकदम करेक्ट बानू आहे आपला, एक्स ऑर गेटचा तीन इनपुट वाला कन्सेप्ट बघा. ओके आता एक्स नॉर याच्या उलट लिहून टाकायचं बानू, जिथं वन आहे तिथे झिरो लिहा, जिथं झिरो आहे तिथं वन लिहा. ठीक आहे बानू, तर अशा पद्धतीने हा आपला एक्सक्लुझिव्ह ऑर गेट काम करतो बानू. तर लक्षात ठेवायचं याचा सिम्बॉल, एक्सक्लुझिव्ह ऑरचा सिम्बॉल लक्षात ठेवा बानू, हा सिम्बॉल याचा, आणि हे दोन इनपुट बानू ए आणि बी, याचं इक्वेशन येतं बानू, ए बीला बार द्यायचा प्लस ए बार बी. ओके दुसरा जो सिम्बॉल बानू आपला एक्सक्लुझिव्ह नॉर गेटचा, तर हा लक्षात ठेवा बानू, हा मागच्या वेळेस विचारला होता आयटीआयच्या एक्झाम मध्ये ट्रान्सफॉर्मध्ये 2018 त्याच्यामध्ये बानू, फक्त काय करायचं इथं बबल द्यायचा आहे. ठीक आहे याच्यामध्ये याच्यामध्ये ऑर मध्ये नॉर मध्ये फरक आहे, हा बबल आहे, हा ए बानू बी आहे आणि वाय इज इक्वल टू येणार तुमचा ए बी ए बार बी बार. ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण बानू सगळे गेट बघितले, एक्सक्लुझिव्ह ऑर बघितला, एक्सक्लुझिव्ह नॉर बघितला, त्याच्यानंतर बानू आपण बेसिक गेट ऑलरेडी बघितले लेक्चर 2 मध्ये, तर लेक्चर 2 पण वॉच करा बानू. ठीक आहे तर पुढच्या लेक्चरला आपण बघूया बानू काही बुलियन अल्जेब्रा, त्याचे नियम, आणि थोडंसं आपण काय करू बानू प्रॉब्लेम त्याच्यावरती सॉल्व्ह करू एमसीक्यू. ठीक आहे थँक्यू व्हेरी मच. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे पण कन्सेप्ट पाहिजे असेल बानू, जे बी अडचण असेल तर तुम्ही बानू कमेंटमध्ये सांगा, मी तुमची अडचण जे बी असणार ती सॉल्व्ह करण्याची ट्राय करणार, एक तर त्याच्यावर व्हिडिओ बनवणार किंवा मग तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर देणार बानू. ठीक आहे थँक्यू व्हेरी मच.